गुरुजी आहेत असं ते म्हणतात फडणवीस. आता गुरुजी ते त्यांना मानत असतील तर त्यांच्याकडनं आपण सगळंच आहे ते बरोबर असं मानलं पाहिजे. म्हणजे की आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाच उघडत चाललेलो आहोत, इतिहासाचं उत्खनन करत चाललेलं, त्यातनं काही मिळणार नाहीये, त्यातनं काही मिळणार नाही. म्हणून इतिहासात कुठेतरी गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारून टाकायचं, त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे. दर अधिवेशनाच्या वेळेला एक आमची बैठक होते, संयुक्त बैठक गेल्या अधिवेशनाच्या वेळेला पण झाली होती. आणि काही वेळेला विषय हे ठरवलेले असतात, काही वेळेला विषय हे अचानक लक्षात येतात आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा करतो आणि एकत्रित पुढे कसं जायचं हे ठरवतो. तर मला असं वाटतं की आजची बैठक ही झाल्यानंतर त्याच्यात जे काही नेमकं घडेल ते आपल्यासमोर आम्ही मांडू. शरद पवारांनी मोदींसोबत स्टेज केल्या शेअर केलं होतं, नाराजी कुठेतरी मव्याच्या नेत्यांमध्ये अनेक नेत्यांनी बोलून दाखवली, ही नाराजी आजच्या बैठकीत दूर केली जाण्याचा प्रयत्न केला जाईल. काल शरद पवारजींचं जे भाषण आहे ते भाषण हे बोलतच असतं, पण त्याच्यामधले काही बारकावे हे लक्षात घ्यायला पाहिजे. विशेषतः त्यांनी जो सर्जिकल स्ट्राईक असेल आणखीन काही एक दोन गोष्टींचा जो उल्लेख केला त्याच्यावरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच आजच्या बैठकीमध्ये इतर सगळेजण काय बोलत आहेत ते बघू ना. मग इंडियाची मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे, त्याची तारीख किंवा काय असं ठरवलंय का? कारण यजमानपदाला तुम्हाला मिळेल साधारणतः या महिना अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. समृद्धी महामार्गावर जे सातत्याने अपघात होत आहे, काल सुद्धा एक खूप मोठा अपघात झाला, काय त्रुटी? पहिल्या प्रथम मला असं वाटतं समृद्धी महामार्गावरती अपघात झाला आणि त्याच्यात जे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले त्यांना, आणि आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की नितीन देसाई यांची जी एक दुर्दैवी घटना घडली त्याच्याबद्दल साहजिकच आहे हा धक्का आहे मोठा. नितीन देसाईनी असं पाऊल उचलणं तर त्यांना सुद्धा एक श्रद्धांजली तर अशी व्हावी लागेल असं मला वाटलं नव्हतं, पण हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का आहे. त्याच्यामुळे नितीन देसाई हे माझ्यासोबत काय किंवा सगळ्यांबरोबर एक कलाकार म्हणून मिळून मिसळून जायचे आणि त्यांच्या लेखी अशक्य असं काही नव्हतं. एखादी गोष्ट करायची म्हणते का नितीन म्हणायचे होऊन जाईल आणि करायचे ते. तर असा एक चांगला उमदा कलावंत आपल्यातनं अशा पद्धतीने जावा ही मोठी दुःखद घटना आहे. संभाजी आणि एक मिनिट, आणि तुम्ही जे आता रस्त्याच्या अपघाताबद्दल बोललात तर तो अपघात नेमका कसा झाला त्याच्याबद्दलची माहिती ही जर का घेतली तर ती फार भयानक आहे. म्हणजे हा तर ती जर घेतली तर अशा काही त्रुटी ह्या आजच्या काळात आपल्याकडनं राहू शकतात हे फार धक्कादायक आहे. संभाजी भिडे यांना देवेंद्र फडणवीस गुरुजी म्हणाले त्याच्यावर करायचं होतं. जो पोलीस तपास सुरू आहे त्यात काही घटना समोर येत आहे की त्यांना काही लोकांच्या नोंदी होत्या, त्यांचा तर तगादा मागे लागलेला होता. अशा परिस्थितीमध्ये कुणी आर्थिक मदत केली नाही, राजाश्रय झाला नाही का कलाकारांना? असं नाही, ह्या गोष्टी झाल्यानंतर कळतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना की कधी पण नितीन देसाई समोर आले का ते उत्साहामध्ये असायचे आणि कोणतेही असा कार्यक्रम असला की हक्काने आम्ही सगळेजण त्यांच्यावरती अवलंबून असायचं आणि नितीन आहेत म्हटल्यानंतर काही गोष्ट कठीण नाही अशीच आमची एक भावना होती. पण आता एक एक ज्या गोष्टी येतात हे खरंच म्हटलं दुर्दैव आहे. पण चार एकंदरीत व्यावसायिक आता मला वाटतं त्याच्यावरती आपण आता बोलणं आपण आता त्याच्याबद्दल बोलूया नको, कारण ही घटना दुर्दैवी आहे. समाजी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात त्यांना अटक होत नाहीये, विरोधक आक्रमक झालेले आहेत, भूमिका नेमकी काय असायला नाही मी कसं बोलणार, हे जे शासन करते त्यांनी बोलायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी होती मी माझं मत का मांडू, शासनकर्ते जे बसलेत त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य अमान्य त्यांनी ठामपणाने बोलायला पाहिजे की नाही हे योग्य आहे अयोग्य आहे. फडणवीस काँग्रेस राष्ट्रवादी मागणी करते, काँग्रेस राष्ट्रवादी मागणी करते कारवाई करा. गुरुजी आहेत असं ते म्हणतात फडणवीस. गुरुजी ते त्यांना मानत असतील तर त्यांच्याकडनं आपण सगळंच आहे ते बरोबर असं म्हटलं पाहिजे. पण एकूणच मला असं वाटतं की आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाच उघडत चाललेलो आहोत, इतिहासाचं उत्खनन करत चाललेलं, त्यातनं काही मिळणार नाहीये. म्हणून इतिहासात कुठेतरी गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारून टाकायचं ही पद्धतच आपल्या देशाला आणि राज्याला घातक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे. सभागृहात बोलू दिलं जात नाहीये, म्हणजे महिलांचा अपमान असेल, अगदी आपल्या खासदारांचा अपमान केला
व हे आणखीन फार धक्कादायक आहे. म्हणजे एवढ्या विचारात एवढा बदल व्हावा, कारण शिवसेनेचं जेव्हा एकूण आम्ही मी पण मुख्यमंत्री होतो त्यावेळेला मी स्वतः महिला दिनाचं भाषण केलेलं आहे. महिलांबद्दल आदर आपण व्यक्त करतो. महिलांसाठी आपण शक्ती कायदा आणण्याचा संपूर्ण विचार आणि ती प्रोसेस सुरू केली होती. आणि एक उपसभापतीपदी महिला शिवसेनेनी बसवल्यानंतर मला वाटतं या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये या दुसऱ्या महिला उपसभापती आहेत किंवा सभापती किंवा उपसभापती असतील. पण त्यांच्याकडनं अशी वागणूक ही अनपेक्षित आहे. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमणूक झालेली आहे विजय वडेट्टीवरची, परंतु नेमणूक नियुक्ती उशिराने झाली, त्याचा परिणाम अधिवेशनावरती देखील झालेला. आता या गोष्टीला मी मगाशी म्हटलं ना, कर्नाटकात सुद्धा अजूनही विरोधी पक्ष नेता हा नेमला गेलेला नाही, निवडला गेलेला नाही. निवडणूक होऊन आता एक त्यांचं अधिवेशन पण झालं तरी अद्याप तिकडे विरोधी पक्ष आहे का, आणि असलं तर विरोधी पक्ष नेता कोण हे अजून काही समोर आलेलं नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा आता नावाची घोषणा तर झालेली आहे, तर लवकरात लवकर त्यांची रितसर नेमणूक व्हावी. मैंने अभी कहा की शायद इस महीने के अंत में या अगले महीने की शुरुआत के दिनों में ये बैठक हो जाएगी. अमित शाह मोदी जो है वो पुणे में आते नजर आ रहे हैं. 26 अगस्त को भी अभी अमित शाह पुणे में आने वाले हैं. ये पुणे का क्या मी पुन्हा येईन असं असेल. चला धन्यवाद. क्या यही राम राज्य है? दोनों सरकारें नहीं, मणिपुर हो या हरियाणा हो, जिस तरीके से कारोबार चल रहा है वहां सरकार है या नहीं है, नहीं के बराबर है. खास कर मणिपुर की अगर आप बात करें तो वहां अभी मैंने कहा कुछ दिन पहले, वहां राज्यपाल महिला है, राष्ट्रपति जी महिला है, इसके बावजूद अगर उस राज्य में महिलाओं के साथ जैसे व्यवहार किया जा रहा है, शुरू किया जा रहा है, उनकी बदनामी, मतलब मेरे पास शब्द नहीं है. ऐसी स्थिति होते हुए भी कुछ नहीं हो रहा है तो डबल इंजन है कहाँ? मणिपुर दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, मणिपूर आणि हरियाणा. मग तेच मी म्हणतो ना, डबल इंजिन हे धुमसत आहे का? तर भाजप सरकार चालू शकत नाही हे मणिपूरमध्ये आणि हरियाणामध्ये सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आलेलं नव्हतं, फोडाफोडी करून केलेलं सरकार. कर्नाटकाने जसा एक संयम ठेवला आणि निवडणुकीमध्ये त्यांना हद्दपार केलं, मला खात्री आहे एकूणच भारतीय जनता पक्ष राज्य कारभार करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. हरियाणा असो किंवा मणिपूर असो, तिकडे कोणी काहीही शांततेसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आणि हे पाहिल्यानंतर राज्यकर्ते हे होऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. पण ते पुण्यात येतात, ते तिथे जात नाहीत पण पुण्यात येतात. का मुद्दा उठाते हैं समाजवादी पार्टी के विधायकों को कहते हैं कि आप यहां से चले जाइए, पाकिस्तान जाने की बात करते हैं, उनको दहशतवादी इस तरीके से भी कहते हैं. विधानसभा की में अगर इस तरीके से चर्चा होती है नीतीश राणे विधायक बीजेपी के, क्या अपेक्षा करते हैं आप इनसे, क्या अपेक्षा कर सकते हैं? अभी जैसे मैंने कहा कि जहां खुलेआम महिलाओं के साथ ऐसे व्यवहार, मतलब इनकी विटंबना होती है, अत्याचार होता है, तो राम राज्य इसे क्या आप राम राज्य मान सकते हैं? क्या इसको आप हिंदू राष्ट्र मान सकते हैं? ये हिंदू राष्ट्र नहीं हो सकता है, राम राज्य तो बिल्कुल नहीं हो सकता. एक सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यानंतर महाभारत घडलं. तर हा आपल्या देशाचा जो काही संस्कार आहे की महिलेचा आदर करणं, महिलेचा मान सन्मान ठेवणं, ते आमच्या हिंदू राष्ट्रात किंवा रामराज्यात बसत नाहीमध्ये ज्या घोषणा देऊन सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीत देशातलं चित्र बिघडताना दिसत आहे. कुठपर्यंत या आरोपाला तुम्ही दुजोरा देऊ शकता किंवा काय? कोणत्या घोषणा? मला नाही माहिती. सभे वो छोड़ो, जो मणिपुर में हुआ वो क्या था, लव जिहाद था नहीं था, लेकिन खुलेआम जो चित्र आया सबके सामने, क्या अधिकार क्या है आपका लव जिहाद के खिलाफ बात करने का? आपकी सरकार है वहाँ पे, क्यों नहीं कार्रवाई करते? लेकिन अब तक प्रधानमंत्री मोदी जो है पार्लियामेंट में आए नहीं है, अब तक जवाब नहीं. मुझे उम्मीद थी कि कल पुणे में तो वो बात करेंगे, लेकिन ऐसे कुछ उन्होंने किया नहीं. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधान केलेलं आहे की येत्या काळामध्ये राम मंदिरावरती म्हणजे भयानक आहे लोकसभेची निवडणूक, हे भयानक आहे. अजूनही सत्यपाल मलिकांनी जो एक मोठा
स्फोट केला होता बॉम्बस्फोट की पुलवाम्याच्या हल्ल्याबद्दल त्याच्याबद्दल सुद्धा अजूनही कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही. आता सुद्धा ते जे म्हणतात आता मणिपूरमध्ये जे काय चाललंय हरियाणामध्ये जे काय चाललेलं आहे हिंसाचार चाललेला आहे खुलेआम चाललेला आहे अशा परिस्थितीत सत्यपाल मलिक जे म्हणाले हे फार महत्वाचं आहे कारण ही व्यक्ती त्या काळात एक प्रशासक म्हणून त्यांच्यासोबत राहिलेली आणि त्यांच्या त्या कुटुंबातली म्हणजे परिवारातली त्या भारतीय जनता पक्षाची. ठीक आहे, धन्यवाद.